और चलिए आगे बढ़ेंगे, आपको जानकारी दे दें कि मुख्यमंत्री भजनलाल शर्मा तो पहुंचे हैं गोविंदपुरा, लेकिन इसके अलावा हम आपको एक और जानकारी दे दें कि अशोक चव्हाण बीजेपी में शामिल हुए। केवळ एवढं सांगितलं की विकासाच्या मुख्य धारेमध्ये योगदान देण्याची संधी मला द्या, बाकी मला पदाची कुठली अपेक्षा नाही, लालसा नाही, आणि आम्हाला अतिशय आनंद आहे। आज खरं म्हणजे त्यांचा प्रवेश झालाय, अमर राजूरकरजींचा प्रवेश झालाय, पण लवकरच हजारो कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम देखील आम्ही निश्चितपणे आयोजित करू। महाराष्ट्रामध्ये येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात आमच्या महायुतीला एक विशेष बळ मिळेल आणि आम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल, हा मला विश्वास आहे। मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माननीय अशोकरावांना बोलण्याची विनंती करण्याच्या आधी समोरून इशारे येत आहेत की हिंदीत देखील बोला, आणि अशोकरावांचा प्रवेश हा राष्ट्रीय बातमी असल्यामुळे मी हिंदीत देखील बोलतो। आज हम सभी के लिए बहुत हर्ष की बात है कि महाराष्ट्र के एक बड़े ही कद्दावर नेता, जो कई बार महाराष्ट्र की विधानसभा में, देश के लोकसभा में चुनकर आए, अलग अलग विभागों के मंत्री के रूप में काम किया, महाराष्ट्र में दो बार मुख्यमंत्री के रूप में काम किया, ऐसे अशोकराव जी चव्हाण सर इन्होंने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है। और अभी अभी हमारे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे जी ने उनको पार्टी का प्राइमरी मेंबर, उनको पार्टी की